नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी, मराठा आरक्षणाची मागणी करत मंगळवारी 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील खटिंग सायळा इटलापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत। या उपोषणाला पाठिंबा देत राज्यभरात आंदोलन केले जात आहे। राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी, मतदारांना बहिष्कार, साखळी उपोषण, अन्नत्याग आंदोलन केले जात आहे। परभणी जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने विविध मार्गाने आंदोलन होत आहे। मंगळवारी परभणी जिल्ह्यातील खटिंग सायळा व इटलापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाविषयी जोरदार घोषणाबाजी करण्यात आमचे प्रतिनिधी राहुल मगरे लोहगाव। माननीय जरांगे पाटील साहेब हे आमच्या गोरगरीब मराठासाठी लढा देत आहेत। आज जवळपास 6 का 7 दिवस आहे, त्यांच्या पोटात अन्नाचं कण देखील नाही आणि त्यांनी अन्न देखील सेवन केलं नाही, त्यांचा कोणी विचार करणार आहे का? नाही। आजपासून या मराठी 40 वर्ष झाले, मराठी समाजाला आरक्षण नाही। मराठी समाज आज 25 एकरवरचा 1 एकरवर येऊन बसलाय, तरी त्याची कोणी दखल घेणं, कोणीतरी दखल घ्या, गोरगरीबाची दखल घ्या आणि या गोरगरीबाच्या पोराला मराठी आरक्षण द्या। माननीय जरांगे पाटील हे सांगत आहेत की बाबा आमच्यावर देखील आता आम्हाला देखील आरक्षणाची जरूरत आहे, आमची देखील कोणीतरी दखल घ्या आणि कायद्यात जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, ज्यावेळी तुम्हाला कायद्यात बदल करायचा असेल काळानुसार तुम्ही बदल करा। तीच ये आता या ठिकाणी आलेली आहे, आपल्याला कायद्यात बदल करून मग गोरगरीबाच्या लेकराला आरक्षण हे द्यावंच लागेल सरकारला। एक मराठा लाख अन्न पाणी कमीत कमी पाणी तरी सेवन करून गोर गरीबाच्या परिस्थिती मराठी। धन्यवाद। मी आपल्या सरकारला विनंती करतो की सरकार गोर गरीबाच्या पाठीशी राहणार आहे आणि आम्हाला आरक्षण देईल हे आम्ही